सर्वात पहिले मी ना घेतलो तांदूळ तांदूळ घेतला तीन वाटी कंट्रोलचे तांदूळ होते तीन वाटी घेतला रेशन दुकानमधले एक वाटी घ्यायची आपल्याला दा डाळ उलदाची आणि अर्धा चम्मच घ्यायचे आता मेथीदानी अर्धाच चम्मच घ्यायचे त्याला धुवायचं चांगल्यानं जोपर्यंत पूर्ण जो वाईट वाईट पाणी राहते तो दिसणं बंद नाही होत जोपर्यंत आरपार ते दिसायले लागत नाही तोपर्यंत धुवायचं तीन ते चार पाण्यानं चांगल्याने धुवायचा असा पांढरा पांढरा पाणी जो निघते तो फेकून द्यायचा आता आपले तांदूळ झाले धुवून आता स्वच्छ पाण्यात ठेवायचा स्वच्छ पाणी दिसत आहे आरपार तांदूळ वगैरे अशा पाण्यात ठेवायचे याला सात ते आठ घंटे भिजून ठेवायचे सहा घंट्याच्या नंतर याला मिक्सरच्या पॉटमध्ये घ्यायचं आणि एकदम बारीक पिसावच्या आहे एकदमच बारीक ठीक आहे काम तर त्याला बारीक पिसून झाला का मग त्या पिठाला असा पीठ होते गाडागाडा होते थोडा थोडा पाणी टाकून पिसायचा मग या पिठाला बी सात ते आठ घंटे ठेवायचं आहे किंवा रात्रभरही ठेवू शकतो ना आपण आता रात्रभरच्या रात्र नंतर हा असा चांगला फनफनते खूप डाट होते त्याच्यात पाणी टाकायचं आहे पाणी टाकायचं टाका एक ते अर्धा गिलास पाणी टाकायचं असा पतला झाला पाहिजे डोसाच्या बॅटर जसं राहते तसा असा पतला झाला एकदमही एक पतला करायचा नाही आहे त्याच्यात टाकून मीठ अर्धा चमच मी मीठ टाकलं तुम्ही तुमच्या हिशोबानं टाका आणि त्याला चांगल्या मिक्स करायचं डोसाचे बॅटर पाहून घ्या असं राहते इतका पतला राहते ठीक आहे मग त्याच्यानंतर लोखंडी तवा त्याला थोडासा गरम करायचं कमी आजच्यावर पाणी टाकायच्या पुसाच्या याले मग आणखी तेल लावायचा कमी जास्त राहू त्याच्या पाणी टाकायच्या पुसायच्या पूर्ण चांगल्या ना मग तेल लावायचा मग तेल लावून पुसायचं त्याच्या आच एकदम कमी ठेवायच्या डोसा बनवताना टेम्परेचर कमी पाहिजे ताव्याच्या कोणताच तावा रहावा लोखंडाच्या वेळी याच्यावर बनवून दाखवतो मग पुसायचा ठीक आहे मग आणखी थोडासा तेल लावायचा थोडासा जास्त नाही लावायचा एकदम तेल लावला का मग बॅटर घ्यायचा तो टाकायचा पहिला डोसा आता तुम्ही तुमच्या हिशेबा बनवा किती मोठा बनवायचा की छोटा बनवायचा आहे असा मी मीडियम साईजचा बनवत आहे दोसा ठीक आहे मग हा झाला याच्यानंतर आज फुल करायचं कमी नाही ठेवायचं जेव्हा पीठ कामद्या तेले टाकून झालं त्याच्यानंतर फुल करायचं याले होऊ द्यायच्या फुलाचेवर जोपर्यंत कथ्था रंग थोडासा ब्राऊनिश रंग आपल्याला दिसत नाही तोपर्यंत कामतात त्याला तेल यायला शिजू द्यायच्या फुलाचे आता साइडून आणि थोडासा बिचात तेल किंवा तूप टाकायचं मी तूप टाकतो तुम्हाला जो टाकायचं आहे तेल तूप बटर जो काही बी राहते तो आहे टाका कडाकड्याने टाकायचा आणि बिचामध्ये बी टाकायचा थोडासा दोन चार बोन तर साईडून सोडणं चालू करते कामतात त्याला दोसा आपलं ताब्यावर चिपकणार एकही परसेंट नाही माझी गॅरंटी आहे ठीक आहे आता हा राऊंड होत आहे इकडे बेटर मी आणखी फेटत आहे जेणेकरून तो चांगला झाला पाहिजे आता वा एका झटक्यात निघाले एका झटक्यात मी दोघे साइड हे करतो तुम्ही एका साइड करू शकते आता दुसरा वाला दुसरा बनवा गॅस बेटर एक दोन दोसे बनवून दाखवत आहे आता डोसा फैलत आहे आता आपण तेल साइडून कडाकडाना आणके टाकाचा व्हिडिओ लांब होईल म्हणून मी फॉरवर्ड करत आहे तीन ते चार मिनिट लागते वाले पाक कत्ती कथ्ती लेअर होत्या बिचातून आपल्या आपण तो आप लेअर निघाले लागते असा आहे डोसाचे बॅटर टाकताना आज कमी करायच्या नंतर आज फुल करायच्या मी दोघेही साईडनं शेकतो तुम्ही एक साईडनं शेकत असाल की आलूची भाजी टाकायची मसाला डोसा तसाही तुम्ही मग याच्यावर ठेवून जाणारे करू शकता ठीक आहे आता हा दुसरा डोसा आपला रेडी आहे द्या तिसरा डोसा हा मोठा दोसा बनवला थोडासा हा बी रेडी आहे दोघही साईड